नवरात्रीत कन्या पूजनाचे महत्व आहे, परंतु केवळ कन्या पूजल्याने पूजा पूर्ण मानली जाणार नाही जोपर्यंत त्यात एक मुलगा सामील नसेल. बटुक म्हणून या मुलाची पूजा करावी. प्रत्येक देवीच्या मंदिरात सुरक्षेसाठी महादेवाने आपल्या रूपात भैरव यांना स्थान दिले आहे. देवींचे शक्तीपीठ स्थापित करण्यासाठी महादेव स्वतः पृथ्वीवर आले होते. जिथे जिथे सतीचे अंग पडले तिथे शक्तीपीठांची स्थापना झाली. तसंच महादेवाने आपल्या स्वरूपात भैरव यांना प्रत्येक दरबारात तैनात केले. भैरव पूजा केल्याविना देवीची पूजा अपुरी राहते. या कारणामुळेच कन्याभोज आयोजित करताना 9 कुमारिकांसह एक मुंजा मुलगा असणे शुभ मानले गेले आहे. याचा एक अर्थ असाही लावता येईल की आपण केलेल्या पूजेचे फळ सुरक्षित आहे. आपलं पुण्य इतर कोणाच्याही पदरी न पडता आपल्यालाच प्राप्त होईल. म्हणून देवीच्या पूजेचं फल वाईट नजरेपासून वाचावे अशी इच्छा असल्यास कुमारिकांसोबत मुंजालाही भोजनाचं निमंत्रण द्यावं आणि यथाशक्ती पूजन करावे.